राम राम मित्रांनो, मी माणिकराव दळवी तुमचं पुन्हा एकदा आपल्या मर्द मराठा या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। चार पाच दिवस कोणताच व्हिडिओ टाकला नाही, त्याला कारण पण एक होतं। मी आता काय कारण होतं ते सांगणार नाही, पण हे तुम्हाला जे दाखवतो आहे आता हे समोर दिसतं हे माडाचं झाड आहे। हे एक माडाचं झाड आहे आणि ही सगळं आमच्या घरासमोरची माडाची बाग आहे। वादळात बरेचसे नारळाची झाडं पडलीत आणि तरी पण जे आहे त्याच्यातून समोरच आता ही शूटिंग करतो आहे। पहा, ह्याच्यातून मस्तपैकी चंद्र उगवला दिसतो आहे। असं दृश्य पाहायला मिळलं हे सौभाग्य फक्त कोकणी माणसाच्याच नशिबात असतं। ह्याच झाडावरती एक जो मी व्हिडिओ बनवला होता ना आपल्या ब्रह्मकमळाचा, नवरात्रीत शेवटची माळ म्हणजे ज्या दिवशी नववी माळ होते ना त्या दिवशी या झाडावरती एक फूल फुललं होतं। मी म्हटलं होतं ना की दिवाळीत सुद्धा या झाडावरती फुलं फुलतात आणि मी लक्ष्मीपूजनाला दिशी पूजना दिवशी केलं फुल, एक फूल लक्ष्मी मातेला अर्पण केलं होतं। आता त्या दिवशीचा व्हिडिओ मी का तयार केला नाही याचं कारण सांगतो। मला एक छोटासा अपघात झाला, आज पण मी तितकासा काही फिट नाही आहे, परंतु तरी देखील आज व्हिडिओ बनवतो आहे। याला मनी प्लांट म्हणतात। श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग जर पाहिला तर मनी प्लांट मध्ये कसं होतं की लावलात की तुमच्या घराकडे पैसा भरपूर येतो असं लोक म्हणतात। आता माझ्याकडे छोटासा मनी प्लांटचा तुकडा होता, आता ही मी अशीच आणून टाकली आहे, लावलेली काय नाही, पाण्या टाकीच्यामध्ये। आणि या ठिकाणी बऱ्याच मनी प्लांट ची पानं पहा किती मोठी आहेत ती। मला डेकोरेशन गणपती डेकोरेशनला याचा वापर करायचा होता परंतु साध्य झालं नाही। मित्रांनो, तुम्हाला आता ना मी आजचा व्हिडिओ बनवणार आहे, हे दोन कार्टून तुम्हाला दाखवतो। हा आहे याला गुड्डू, ह्या गुड्डूला ओळखत असाल कदाचित, बघितलं असाल तुम्ही। आणि हा जो आहे ह्याला तर ह्याला त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आता दोस्ती म्हणजे काय असते हे तुम्हाला जर पाहायची असेल ना तर तुम्हाला आता थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो। आणि तिसरा कुठे गेला आहे शिरो, शिरो ही आमची आत्ते आजच कोल्हापूरवरून आली आहे। तुम्हाला सांगितलं होतं ना एक आत्ते कोल्हापूरला आहे म्हणून ती जाते। आणि हा आमचा तो माझ्या भावाने कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं गणपतीच्या वेळी, ज्यावेळी गौरीच्या मुलादिवशी तोच हा शिरू आहे। आणि हा बकेट डॉग मधला पिल्लू आहे। आणि हा आमचा जो आहे तो बॉक्सर आणि लॅब म्हणजे बॉक्सर लॅब नावाची जात आहे ना यातला हा आहे। आता तुम्हाला ह्या दोघांची करामत दाखवतो। हा मी आज व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठीच बनवणार आहे। मी जरा बसतो आणि तुम्हाला ह्या दोघांची दोस्ती कुत्र्यांची कशी असते मी जे लहानपणी करायचो तेच आज माझा मुलगा करतो आहे। आणि माझ्या लहानपणीचे ते क्षण चित्रित करणं शक्य नव्हतं कारण त्यावेळी एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती। पण तुम्हाला आज ना या दोघांच्या गमती जमती पाहायला मिळतील। एक यांची दोस्ती कशी आहे ती पहा, इकडे तिकडे खेळा दोघे पण। हां जा बोलव त्याला, जा त्याच्याकडे तो बघ, जा तिकडे कुठू जा। तिकडे शिडीवरती आपटशील, शिडीवरती आपटशील, इकडे ला, इकडे खेळ, इकडे खेळ, लाटीवर खेळ। तिकडे तिकडे पडणार तो पाडतो त्याला, खूप कुत्रा पाडतो त्याला।
बघा ही आता हाय ना ते थांब 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 तोंडात धरला धरू दे थांब याचा हात बघा तोंडात धा धर 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 गुड्डू धर त्याचा त्याचा हात पूर्णपणे तोंडात धरतो तो बघा ते बघा त्याला कसा धरतोय बघा तो बघा आता हे बघा किती त्याने तोंडात धरला आहे पण आता मगाशी पण तुम्हाला थांब गुड्डू थांब बाळा थांब आता हे वर कर रे बघा याचा हात मगाशी पण हा हात त्याने तोंडात धरला होता याच्यावरती कुठे दात जखम दिसते का बघा आता हे प्रेम आता ही पिल्लं अगदी लहान असताना मी ना ही पिल्लं आणली होती लहान असल्यापासून याच्याबरोबर ही पिल्लांबरोबर हा खेळतो आहे आणि लहान असल्यापासून पिल्लं वाढ याच्यावर वाढली आहेत ह्याचं एक वैशिष्ट्य सांगतो आहे कुत्र्याचं हा एक आहे मग परत तिकडे मी जिकडे तो बघा कशी उडी मारतो आहे तो उजेडच घे उजेडच घे तिकडे तिकडेच घेऊ तिकडेच घेऊ माझ्याकडे येऊ नकोस हा तिकडे 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 तिकडेच खेळा तो बघा त्याचा हात कसा धरला आहे त्यांनी गुड्डूने आता हा जो आहे ना हे बघा बघा त्या तोंडात हात किती घातलाय तो बघा एवढा जरी तो त्याला तिकडे जायला देत नाही का देत नाही तो बघा आता मला गंमत सांगतो ह्याच्या ए बा सोड ए सोड ए गुड्डू सोड सोड आता सोड आते आता ह्याला गम गबरे आता गब्बस बास झाला बास आता बास 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 बाळा बस कृष्णाला जर कोण मारायला आला ना मारायचा जर कोणी प्रयत्न केला तर हा गुड्डू ना त्याच्या अंगावरती तुटून धावत जातो आता आमच्या घरातल्या सगळ्यांना माहिती आहे आता तो सब मला भीतो किंवा आपांना भीतो आईला भीतो पण आज नवीन आमच्या घरात ना आत्या आलेली आहे आणि तुम्हाला ना आता लगेच गंमत दाखवतो आता मगाशी आत्याने ना कुत्र्याला आत्याला मी म्हटलं होतं की त्याच्या फुड्यात कुत्र्याला त्या कृष्णाला मारू नको तो अंगावरती आत्याला खरं वाटत नव्हतं आणि आता अरे बास झाला बाळा ए गुड्डू बास गुड्डू बास गुड्डू बास 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 तो बघा आता आता तो बघा तो बघा आता त्याला ना तो धरायला बघतो तो बघा पाठीमागून बघितलात त्याला मारायला जर घेतला ना तो बघा बघितलात तो आते ए गुड्डू बास 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 नाही काय करत ती बास काय नाही करत बास सोड काय करत नाही ती आत्या आहे ती आत्ते गप गप काय नाही करते काय नाही करत गप गप काय नाही अरे काय करत नाही गप अरे काय करत नाही म्हटले ना गप आते बस तिकडे ही बघितलात तो कसा करतोय तो आता ह्याच्यापेक्षा ना आणखी तिकडे एक आमच्याकडे शेतघरात एक चंगू आहे तो ए तो ह्याच्यापेक्षा पण डेंजर आहे तो अगदी जीव आता येत चाल आता मारी ना गुड्डू फटके देन चल रे तो एकदम एकदम ह्याच्यापेक्षा एकदम ॲग्रेसिव्ह आहे हा एकदम लहान पिल्लू आहे 7 महिन्याचं आणि तो जरा आता जवळ 1.5 वर्षाचा कुत्रा आहे त्याला माहिती आलं आता ही घरातली तो व्यक्ती आहे म्हणून अरे बाळा बास आता बास 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 ये चल गुड्डू ये इकडे गुड्डू इकडे तो बघा बघा ये लल्ले बास लल्ले बास लल्ले बास लल्ले बास हा खेळा तिकडे मला खेळा इकडे पडू नको हा आता तुम्हाला ना आत्याला कसं मगाशी अंगावरती येत होतं ते आता आत्तेच सांगेल हा अशी दोस्ती माझी पण माझ्या ना कुत्र्यांशी होती ज्यावेळी मी लहान होतो ना तेव्हा माझे पण कुत्रे असेच होते माझ्याकडे शेरू होता मी लहान असताना काळ्या बाळ्याची जोडी होती परत जॉकी होता डॉन होता परत क्रिस्टल होता एक क्रिस्टलच्या नंतर आणखी डॅनिश होता कुत्री होती एक चंपी होती
राणी होती, खूप म्हणजे खूप कुत्रे मी माझ्या आयुष्यात पाळलेत आणि जीवापाड प्रेम केलं होतं कुत्र्यांनी. तर शेरू तर इतका डेंजर होता की मला जर कोणी नुसता जरी आवाज चढ्या आवाजात जरी माझ्यासमोर कोण बोलला तरी लगेच त्याच्यावरती अटॅक करायचा. आणि तो शेरू लहानपणापासून माझ्याकडे होता. बाळ्या पण तसाच होता, पण तो शेरू खूप ॲग्रेसिव्ह होता. आता हा गुड्डू आहे हा. आणि त्यावेळी आमचे कुत्रींना शिकारीला घेऊन जायचे, कोण नाही कोण घेऊन जायचे. वडील स्वतः बरकंदार आहेत. आमच्या घरात पण अजूनपर्यंत आजोबांची जी मिलिटरीत आजोबा होते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या घराण्याला सुभेदार घराणं म्हणतात का, तर आजोबांची आजोबा मिलिटरीत होते. आणि आज पण त्यांची जी बंदूक आहे ना मिलिटरीतली, ती डबल बॅरल बंदूक आज पण आमच्याकडे आहे ब्रिटिश काळातील. आणि ती एक पुरातन वस्तू म्हणून आम्ही सांभाळून ठेवली आहे. मी कधी तिचं प्रदर्शन केलं नाही आणि सांगण्याचा कधी योग पण आला म्हणजे विषय पण आला नाही. आणि ही दोस्ती ही खूप म्हणजे या दोस्तीची तोडच नाही पहा. आता हे कसे दोघे जण एकमेकांच्या बाजूला, आता हा आहे ना गुड्डू आहे ना, हा अंतरुणात येऊन झोपतो आमच्या एकदम खूप काय अतिशय प्रेमाचं नातं आहे आमचं. मी या कुत्र्यांशी म्हणा लोकांना कुत्रे चावतात, परंतु तो बघा आज पण अजून पण त्याची मस्ती चालू आहे. आता तुला मग अशी गुड्डून कसा गेला ग आणि आलीस या कृष्णेला मारत होता कसं करत होता, भुंकून अंगावर येत होता धरायला. ही आत्या आहे, बरेच वर्षांनी आज आत्या आली. आता किती दिवस झाले तुला असेल येऊन इकडे? आता वर्ष दीड वर्ष आलं ना. आता आत्याला दाखवा, आत्याला म्हटलं सांगितलं होतं मी तुम्हाला की असं गुड्डू करतो आत्याला खरा वाटे ना, म्हणून आज मुद्दाम ना दाखवलं आहे. मी जी म्हणतो ना आमच्या घरातली सगळी कधी ना कधी नातेवाईक आम्ही सगळे एकत्र येतो आणि मग ते असे आल्यानंतर आमच्या घरात काही नाही का मजा मस्ती होत असते. आता कोजागिरी पण आहे मला वाटतं, कधी कोजागिरी येते? रविवारी तू जाणार नाही ना ते आता रविवारपर्यंत? जाणार तर जायला पाहिजे. कधी जाणार आहे ते आता कसं सांगू तुला, आता बघते उद्या परवा. मग आलीस कशाला? तुला भेटायला, तुला बघायला आले ना. मित्रांनो माझा ना ॲक्टिववरून ॲक्सिडेंट झाला होता आणि ते म्हणून त्याच्यामुळे मला आत्ते बघायला आले. भरपूर लोक गावातले तालुक्यातले जिल्ह्यातले बरेच जण मला भेटून गेले आणि तशीच आत्ते पण कोल्हापूरहून आली. आणि आल्यानंतर मग आता म्हटलं म्हणून मी व्हिडिओ बनवू शकत नव्हतो, खूप लागलंही मला. तरी पण आज म्हटलं बनवूया एक व्हिडिओ. बरेच दिवस वाट बघतायत. अजून माझा लंपीच्या औषधावरचा व्हिडिओ बनवायचा राहिला. मित्रांनो तुमची सगळ्यांची माफी मागतो, काय मला जाता येत नाही आहे, म्हणजे मार भरपूर लागला आहे मला आणि जाता येत नाही आणि ते औषध आणायला, नाहीतर मी ते निश्चित लंपीवरचा व्हिडिओ बनवला असता. मी माझे व्ह्यूअर्स किती आले, सबस्क्रायबर किती आले ते पण बघितलं नाही आहे. पण बरा जरा झालो ना की निश्चित तो व्हिडिओ बघणार. तुम्हाला दाखवलं ही दोस्ती आणि ही दोस्ती दाखवल्याच्यानंतर तुम आज पहा मगाशी जो चंद्र दाखवला होता ना, आता चंद्र बघा थोडासा वरती आला आहे, दिसत असेल तुम्हाला बघा. आता दिसतोय ना वरती आला आहे, हा मगाशी समोर इकडे होता समोर, आता तो माडांच्या वरती आला आहे. नंतर असा वरती येत येत तो वरती पूर्ण इकडे वरती येणार. मित्रांनो कोजागिरीला जर व्हिडिओ बनवला तर आवर्जून तुम्हाला तो व्हिडिओ टाकीन. जसं आत्तापर्यंत प्रेम दिलं तसंच प्रेम याही पुढे देत जा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचा एक डायलॉग आहे, तो पण कृष्णाचा एक डायलॉग आहे, तो पण तुम्हाला निश्चित हा तर निश्चित तुम्हाला मी ऐकवीन. त्याच्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ बनवणार आहे आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावरती राहू देत. तुम्हाला एवढंच तुम्हाला सांगतो आणि तुमची आज रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.